नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सेकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मराठी माध्यमांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी झाला. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, तसेच ऋणानुबंध या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेट भगत, कुलगीतांचा भविष्य अशी ओळख असलेले संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन पनवेल येथील सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मराठी माध्यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यानिमित्त संधी देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, तसेच पालकांचा देखील सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभानंतर ऋणानुबंध या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच मोबाईल या विषयावर बोधनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी कोळीगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी शासनाचे वरिष्ठ अधिकारी राणा मुसळे, प्राचार्य डॉ नंदकुमार जाधव, पर्यवेक्षिका इंदुताई घरत, सभापती अॅडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, माजी नगरसेविका नीता माळी, जयराम मुंबईकर यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणशेट भगत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अध्यक्षीय भाषण केले. सध्याच्या संस्थेबद्दलच विचार करत असता संस्था कशी नावारूपाला येईल आणि तशा पद्धतीचेच आमचे जे जाधव सर आहेत, सुरुवातीला 1992 सालापासून संस्था चालू केल्यापासून आज ते आमचे संस्थे सचिव होते आणि आपल्या या शाळेचे कॉलेजचे आज ते प्राचार्य आहेत कित्येक वर्ष. खरोखर मी त्यांना सुद्धा मनापासून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की या शाळा ही नावारूपाला आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न करत आहात. विशेष प्रयत्न म्हणजे पालकांचे, पालक खरं म्हणजे आमच्यावर विश्वास टाकतात. मॅनेजमेंटवर विश्वास टाकणं सहजासहजी कोण टाकत नाही, पण या जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक बोर्डावर तुम्ही विश्वास टाकलात आणि आपली मुलं या आमच्या संस्थेमध्ये शिकवता, त्याबद्दल खरोखर तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रमुख अतिथी श्री मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजकाल पालकांचा फार ओढा इंग्रजी शाळांकडे आहे. प्रत्येक पालकाला वाटतं इंग्रजी माध्यमाचा आणि मोठ्या शाळेमध्ये मोठी फीस घेणाऱ्या शाळेमध्ये टाकलं म्हणजे मुलगा फार मोठा झाला. हा जो एक फार मोठा गैरसमज झालेला आहे. परंतु इथं स्टेजवरच दोन उदाहरणं आहेत. एक उदाहरण संस्थेचे अध्यक्ष, आता संस्थेचे अध्यक्ष असून सुद्धा त्यांनी त्यांच्या नातीला मराठी शाळेमध्ये घातलं आणि मग त्यांची नातसुद्धा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली आणि तिला पारितोषिक मिळालं. दुसरं उदाहरण आहे माझं, मी सुद्धा शालेय शिक्षण विभागामध्ये अधिकारी म्हणून जरी असलो तरी मी माझ्या मुलांना मराठीतून शिकवलं आणि मराठीतले मुलं कमी नाहीत हे माझं पहिल्यापासून म्हणणं होतं.